लाल मातीतली कुस्ती म्हणजे मनसेनं मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. पोलिसांनी मारुती मंदिरातील अँप्लिफायर जप्त केलाय. सोन्या मारुती मंदिरातला हा सगळा प्रकार आहे. सोलापूरमधली ही घटना, मनसेनं मशिदीसमोर चालीसा लावण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. 24 तासमध्ये एक्सक्लुझिव्ह दृश्य, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीसही जमलेले आहेत. अपडेट्स घेऊया आमचे प्रतिनिधी अहमद शेख यांच्याकडून. अहमद, काय नेमकं घडलेलं आहे? नक्कीच, काल ज्याप्रमाणे राज ठाकरेंनी त्यांच्या सभेमध्ये सांगितलं होतं की 3 तारखेनंतर जे आहे ते सर्व मशिदींच्या समोर भोंगे लावा आणि त्याच्यातून हनुमान चालीसा जे आहे ते वाजवा, तर त्याप्रमाणे सोलापुरातल्या मनसे कार्यकर्त्यांनी सोन्या मारुती मंदिरामध्ये हनुमान चालीसा आज लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या बाजूला त्याच्यासमोरच मशीद असल्यामुळे हा प्रकार थोडा गंभीर झाला होता. पोलीस या ठिकाणी दाखल झाले. काही लोकांनी पोलिसांना बोलवलं की अशा अशा प्रकारे हनुमान चालीसा जी आहे ती इथे लावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी वातावरणामध्ये तणावपूर्व शांतता निर्माण झाली. मग पोलीस आले आणि पोलिसांनी जे काही तिथलं सर्व साहित्य आहे, अँप्लिफायर असेल किंवा ते भोंगा लावण्याच्या ज्या काही वायरी असतील, त्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत इलेक्ट्रॉनिक, त्या सगळ्या गोष्टी पोलिसांनी जप्त करून आता पोलीस ते घेऊन गेलेले आहे. आता एवढंच बघणं गरजेचं आहे की सोलापुरात अन्य ठिकाणी अशा काही घटना घडत आहेत का आणि प्रशासन आणि पोलीस त्याच्यावरती नेमकं आता कशा प्रकारे नजर ठेवून आहे. राज्यभरात वातावरण शांत आहे, फक्त सोलापूरमध्ये हा एक प्रकार घडल्याचं आपल्या समोर येत आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये याची काळजी पोलीस घेताना दिसत आहेत. पश्चिम बाजूला